नमस्कार, मी सुजाता शिवण क्लासमध्ये स्वागत करते तुमचं। तर आज मी तुम्हाला कटोरी ब्लाऊजची स्टिचिंग दाखवणार आहे। याची कटिंग ही आहे, तो व्हिडिओ मी अपलोड केला आहे आणि सुजाता शिवण क्लास या लिंकवर जाऊन बघावे। तर मी आता तुम्हाला कटोरी कशी तयार करायची ते प्रथम दाखवणार आहे। तर बघा, 1.5 इंच घेतला आहे आणि उभा 2.5 इंच घ्यायचा। शिलाई मार्जिनमध्ये 1/2 इंच गेलो, 2 इंच टक्स राहतो आपला। तर अशा पद्धतीने दुसऱ्या साईडचा पण करून घ्यायचा आणि त्या शिला आपण जी आता ही 1.5 इंचावरती रेष मारतो तिथून 2.5 इंचावरती तिकडं ह्या साईडला टिक करायची, म्हणजे आपली कटोरी 5 इंचाची भरते। तर सोप्या पद्धतीने अशी खूप सोपी पद्धत आहे अशी। तर बघा, मी असं टिक करून घेतलं आहे, ज्या कमी जास्त होत नाही असं पण टिक करून घेतलं, म्हणजे बघा कटोरी तयार झाली अशा पद्धतीने। आता शिलाई येणार आपली, अशा पद्धतीने कटोरी तयार करून घ्यायची। बघा, अशा पद्धतीने आपण टिक करून घ्यायची, म्हणजे ही जी खडूच्या साह्याने टिक केली आहे तिथं आपली शिलाई येणार। तर मैत्रिणींनो, व्हिडिओ पूर्ण बघा, लाईक करा आणि आवडल्या सबस्क्राईबही करा। तर तुम्ही आम्हाला सपोर्ट करा प्लीज। तर हा कटोरी तयार झाला आहे आपला। आता साईडच्या भागाला कशी जोडायची ते बघा। आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तर बघा, ही साईडच्या भागाला अशा पद्धतीने जोडून घ्यायचं व्यवस्थित। जर आपण व्यवस्थित जोडून घेतलं तर आपल्या कटोरीला सेव म्हणजे आकार चांगला येतो आणि छान दिसते। बघा, नकाच्या साह्याने असं जी आपली शिलाई असते तिथे हे करून घ्यायचं, म्हणजे दाबून घ्यायचं। तर आता दुसऱ्या साईडलाही अशाच पद्धतीने जोडून घेत आहे। नवीन शिकणाऱ्यासाठी अशी खूप सोपी पद्धत आहे ही। तर बघा, ही आपली दुसऱ्या साईडची पण कटोरी जोडून झाली आहे। आणि कमेंटमध्ये सांगा की तुम्हाला ही पद्धत कशी वाटली। बघा, आपली कटोरी बरोबर 5 भरत आहे। आता क्रॉस पट्ट्या जोडून घ्यायच्या, त्या कशा घ्यायच्या ते बघा। बघा, एक वरल्या साईडून एक खाल्ल्या साईडून धरायची, जे आपण कटोरी साईड भाग जोडलेला असतो तस त्याला एक वरल्या साईडनं आणि एक खाल्ल्या साईडनं अशी क्रॉसपट्टी घ्यायची आणि ती क्रॉसपट्टी व्यवस्थित आपण जोडून घ्यायची। ही क्रॉसपट्टी जोडून झाली आहे। आता ह्याचा आपण रोल करून घ्यायचा पहिल्यांदा। हां, रोल करून घ्यायचा आणि तर क्रॉसपट्टी आपण असा रोल करून त्याला खालच्या साईडवरून शिलाई मारून घ्यायची, डबल शिलाई मारून घ्यायची आणि आता ही उलट करून घ्यायची, हा रोल काढून घ्यायचा। बघा, अशा पद्धतीने क्रॉसपट्टी जोडायची। तर ही खूप सोपी पद्धत आहे, तुम्ही ट्राय करून नक्की बघा। आणि आता आपण हुकपट्टी काजपट्टी लावायची आहे। त्यासाठी मी हे बॅक साईड आहे त्याचा गळा कट करून घेत आहे। तर हे मी ह्याच्या कटिंगचा व्हिडिओ अपलोड केला आहे। तर बघायचं असेल तर बघा,
तर क्रॉस पट्टी जरा कमी पडत आहे म्हणून मी ती वाढवून ही आपली हुक पट्टी काजपट्टी जी आहे ती कमी पडत आहे म्हणून मी वाढवून घेत आहे. तर बघा अशा पद्धतीने जोडून घेतली आहे. तर हे जोडून झाली आहे, तयार झाली आहे आपली हुक पट्टी काजपट्टी. हुक पट्टी असते ती 1 इंचाची घ्यायची आणि काजपट्टी असते ती 2 इंचाची घ्यायची, म्हणजे आपल्याला व्यवस्थित जोडता येतं. आता ही बघा जी काजपट्टी आहे ती जी आपली खालच्या साईडहून म्हणजे ब्लाऊजच्या खालच्या साईडहून अशा पद्धतीने जोडून घ्यायची. अशा पद्धतीने जोडून घ्यायची. आता ही बघा झाली आहे जोडून. जरा कुठं व्यवस्थित आकार नसेल तर ती कट करून घेऊन आता हे बघा अशा पद्धतीने मोडून घ्यायची. आणि तसाच जी तशीच आपण पट्टी आहे ती सवस म्हणजे सव वरल्या भागाला आपण अशी दुमडून ही मोडून घेऊन त्याची पट्टी करून घ्यायची. बघा खूप सोप्या पद्धतीने आहे. अशा पद्धतीने जोडून घ्यायची. जे आपली काजपट्टी जी असते ते म्हणजे आपल्याला पुढच्या साईडला येते ते जे आपण आपल्या कोटोरच्या पुढच्या म्हणजे पुढं येते म्हणजे ती काजपट्टी वाढते आणि हुक पट्टी असते ते आतमध्ये जाते म्हणजे ती वाढत नाही. तर बघा आता हुक पट्टी आता जोडून घ्यायची. हुक पट्टी वरच्या साईडहून जोडून घ्यायची आणि काजपट्टी खालच्या साईडहून जोडून घ्यायची. आता ही हुक पट्टी आहे ती खालच्या साईडहून अशी जोडून घ्यायची. अशा पद्धतीने जोडून घ्यायची. आता ती पट्टी वरल्या साईड ही आतल्या साईडला मोडपायची. आपण जी वरल्या साईडहून जोडली होती ती अशी आतल्या साईडला दुमडून घ्यायची. ही आहे हुक पट्टी. व्यवस्थित दाबून व्यवस्थित अशी पट्टी तयार करून घ्यायची. तर मैत्रिणींनो व्हिडिओ बघा आणि नक्की सबस्क्राईब करा, विसरू नका. आणि कमेंटमध्ये काय अडचण असेल तर तुम्ही विचारू शकता किंवा तुम्हाला काही शंका असेल तर विचारू शकता. तर बघा ही झाली आहे आपली तयार. तर हे आपले दोन्ही साईडचे भाग तयार झाले आहेत आणि जी बॅक साईडची म्हणजे दुसरे ही पार्ट एकमध्ये आहे आणि दुसऱ्या पार्टमध्ये मी तुम्हाला शोल्डर कसे जोडायचे, भाई कशी जोडायची, फिटिंग कशी करायची आणि गळ्याला पाइपिंग किंवा गोट कसे करायचा तो सांगणार आहे. तर मैत्रिणींनो धन्यवाद, मी तुमची आभारी आहे हा व्हिडिओ बघितल्याबद्दल.